विक्रम इज द फोर्थ जनरेशन. पहिले म्हणजे त्यांची पणजी, शी इज द फर्स्ट लेडी ऑफ द इंडियन स्क्रीन. ज्या वेळेला बायका काम करत नव्हत्या, पुरुष काम करायचे बायकांचे, तेव्हा त्यांनी दादासाहेब फाळक्यांच्या महिषासूर मर्दिनीमध्ये काम केलं. आणि त्या विक्रमची आजी त्यावेळेला चाइल्ड आर्टिस्ट होती त्यावेळेला. सो द फर्स्ट टू लेडीज, त्याच्यानंतर बाबा चंद्रकांत गोखले अँड मग विक्रम अँड द बक स्टॉप्स देअर. जसं तुम्ही म्हणता ना की हिमालयाची सावली, हिमालयाची ते हिमालय आहेत आणि मी फक्त त्यांची सावली होते. व्हॉट एव्हर आय कुड टेक फ्रॉम हिम आय हॅव टेकन इन दिस 48 इयर्स. ही हॅड हिज ओन पॉलिटिकल व्ह्यूज अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी ऑर एनी पॉलिटिकल पर्सन, ही एक्सप्रेस्ड हिज व्ह्यूज अँड नेव्हर वेंट बॅक ऑन इट. ही वॉज व्हेरी बट ही नेव्हर वॉन्टेड. त्यांची मतं मांडली, म्हणाले मला पॉलिटिक्समध्ये जाऊन काय, मी मला जर लोकांसाठी काही करायचं आहे तर मी बाहेर राहूनही करू शकतो. आणि ते त्यांनी केलं. वी हॅव लॉस्ट नॉट जस्ट अ ग्रेट ॲक्टर, ग्रेट ॲक्टर येतात आणि जातात पण चांगली माणसं नाही आहेत. ही हॅज रिमेन माणूस म्हणून त्यांनी जे मागे ठेवलेलं आहे दॅट इज दॅट विल लास्ट फॉर अ लाईफ टाईम. वृषाली, मी मघासपासून तुझ्या केसांकडे बघते, तुझा हेअरकट मला आवडलाय, त्याच्याशिवाय आवडलाय तो केसांचा कलर. तू हा कुठला कलर केलाय? ऑल फ्रॉम द बॉटल, ऑल फ्रॉम द बॉटल. मी कम्प्लिटली आय एम कम्प्लीट ग्रे, म्हणजे व्हाईट, प्युअर व्हाईट. सिल्वर म्हणायचं, सिल्वर ओके. आता त्याच्या प्लॅटिनम, इट्स प्लॅटिनम व्हाईट नो, एकदम व्हाईट आहेत. आणि ते नॅचरली झाले बिकॉज आमच्याकडे सुळ्यांकडे टेंडन्सीज आहे टू गेट ग्रे फास्ट. आणि मग विक्रमचे ग्रे झाले होते तर मी म्हटलं छान आहे, आता आमचं दोघांचं आपलं मॅचिंग होईल. बट आफ्टर ही पास्ट अँड आय वेंट टू द स्टेट्स टू मीट माय डॉटर. माझ्या दोन मुली आहेत, मोठी आसावरी, धाकटी नेहा. मोठी इज अ यू एस सिटिझन, ती तिकडेच नोकरी करते. आणि धाकटी इकडे शी इज इन बॉम्बे, शी इज अ झुंबा इन्स्ट्रक्टर, शी इज ऑल्सो अ टीचर, शी इज ऑल्सो वर्कड विथ एमिरेट्स, शी इज अ मल्टी फॅसिटेड पर्सन. तर मी जिकडे गेले होते माझे व्हाईट बर्न केस बघून, माय ग्रँड डॉटर सेड आजी वी डोंट लाईक दिस. आपण एक काम करूया ना, आपण तुझे पिंक करूया. दुसरी म्हणाली आपण रेड करूया. मुली आणि नातवंडांच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही, दे आर वेटो इन एव्हरीथिंग. सो बिकॉज दे लाईक इट अँड देन आय ऑल्सो फील की ठीक आहे, थोड्या वेळ थोड्या दिवसासाठी थांबेन, आय वेट टिल आय एम अबाउट अनदर 2 इयर्स, देन आय विल अगेन गो बॅक टू माय ग्रे. किती कंटाळा तो डाय करणे, छान दिसतं. किती त्रास असतो दर महिन्याला जाऊन ते टचअप करा आणि हे. सो बोरिंग नाव, इट्स नॉट अँड इट्स फॉर मी नाव, इट्स नॉट इम्पॉर्टंट, इट्स नॉट इम्पॉर्टंट. आपण तुझ्या मुलींचा विषय आलाय तर त्या दिसायला इतक्या सुंदर आहेत, पाहिले आपण. त्यांनी नाही का त्यांच्या ऍक्टिंग मध्ये करिअर, दोघीही उत्तम ऍक्ट्रेसेस आहेत आणि उत्तम डान्सर्स आहेत. खूप छान, म्हणजे मोठ्या माझ्या मोठ्या मुलीला आमच्या जुन्या कॉलनीमध्ये आसावरी खान म्हणायचे, कारण ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे डान्स डिरेक्शन करायची. बोतार आता ती मोठी जी आहे ती अमेरिकेत कथक डान्स करते अँड शी इज ऑल्सो अ गुड सिंगर. ती सुरेश वाडकरकडे क्लासिकल शिकत होती. सो आहे टॅलेंट दोघींमध्ये आहे, धाकटी खूप आहे टॅलेंटेड आहे, तिने 2 सिरियल्समध्ये यांच्यावर काम केलं आहे. अँड नाव शी इज अ झुंबा इन्स्ट्रक्टर, ती डान्सच्या ह्याच्यामध्ये. आता त्या झुंबाचे तू काय प्रॅक्टिस केलीस की नाही, किंवा तुझ्या यंग एज मध्ये कधी डान्स केला? मी भरतनाट्यम शिकलेले आहे जवळजवळ 7 वर्षाची असल्यापासून टिल आय वॉज इन SSC. इतकी वर्ष मी भरतनाट्यम शिकले, क्लासिकल आहे मग क्लासिकल डान्सर. फक्त मी नंतर कंटिन्यू नाही करू शकले बिकॉज आय वॉज कॉन्सन्ट्रेटिंग ऑन माय स्टडीज, त्यामुळे मी कंटिन्यू. पण ते डान्सची एकदा तुम्हाला सवय लागली की अंगामध्ये लय येतेच, रिदम येतोच. दॅट इज इनफ फॉर मी. आता तुला डान्स येत होता, तू शिकली होती, विक्रमजी आणि तुम्ही कधी डान्स केलात की नाही पार्टीमध्ये? ही हॅड 2 लेफ्ट फीट. त्यांना अजिबात आवडायचं नाही डान्स करणं, ते यंग एजमध्ये ते झाडाभोवती धावणं हिरन वगैरे. ही डेंट लाईक इट, बट पोटापाण्यासाठी त्यांना करावं लागायचं. बट ही डेंट लाईक, ही लाईक्स क्लासिकल डान्सिंग, पण त्यांना अजिबात अजिबात आवडायचं नाही डान्सिंग. ही यूज टू लव्ह टू वॉच बट ही कुडंट डू. पण तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं, त्यांनी किती प्रॅक्टिस केली त्या डान्सभर, त्या डान्सची प्रॅक्टिस करत होते. आणि तू जर बघितलंस तर तुला कळणार पण नाही, कळणार नाही की या माणसाला डान्स येत नाही. करेक्ट, तो हात असा मागे घेऊन वगैरे का सुरेख केलाय प्रियदर्शनी बरोबर माझ्या फुलराणी या चित्रपटात. हो, आणि ही इज टू एनकरेज इतर लोकांना, पण म्हणायचं मला काही जमत नाही.
ते मला काही म्हणजे त्यांच्या अंगात लय होती, बिकॉज ही वॉज अ क्लासिकल सिंगर, यूज टू सिंग क्लासिकल, त्यामुळे लय. आणि तबला वाजवायचे, तबला वाजवायचे, मँडोलिन वाजवायचे, पेटी प्ले करायचे, त्यामुळे लय आणखीन रिदम त्यांच्यामध्ये इनबॉर्न होती. हो, कारण दिल दे चुके सनम त्याच्यामध्ये त्यांनी एका गायकाची भूमिका. हो, त्यांनी क्लासिकल शिकलेले, बाबांनी त्यांना शिकवलं होतं. इनफॅक्ट बाबा वॉन्टेड हिम टू बिकम अ क्लासिकल सिंगर, पण त्यांचा कल नाटकाकडे जास्ती होता. पण काय म्हणतात, तानसेन नाही, कानसेन होते. चांगलं ॲप्रिशिएट करायचे, चांगलं ऐकायचे, आणि मला एवढं क्लासिकल नाही कळत. पण ही इज ट्रू हॅव त्या आमच्या गाडीमध्ये सतत तुला राशीद खान, पोहणकर, अजय पोहणकर वॉज अ व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड. त्यांच्या दर वाढदिवसाला ही इज टू कॉल हिम इन द मॉर्निंग अँड सिंग वन चीज फॉर हिम ॲज अ बर्थडे गिफ्ट. ही इज व्हेरी फॉन्ड ऑफ क्लासिकल, व्हेरी फॉन्ड, व्हेरी क्लोज रिलेशन्स विथ किशोरीताई, दीदी मोणकर, दीदी आशाताई. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते होते तेव्हा मला आठवतं, एकदा दीदीनी फोन केला, 15 मिनिटं गप्पा मारत होते. मी आले रूममध्ये आणि विचारलं कुणाशी बोलतायत का, त्यामुळे दीदी लाईनवर आहेत, त्यांच्याशी बोलते. आणि जुन्या जुन्या आठवणी, चिजा, ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ आर्ट्स. त्यांच्याविषयी आपण जितकं बोलू तितकं थोडं आहे. तुला मी गेस्ट म्हणून बोलवलं तुझ्याबद्दल बोलण्यासाठी, पण आपण सगळं बोलतोय विक्रमजींच्या. नाही, पण आय एम असं जसं तुम्ही म्हणता ना की हिमालयाची सावली, हिमालयाची ते हिमालय आहेत आणि मी फक्त त्यांची सावली होते. व्हॉट एव्हर आय कुड टेक फ्रॉम हिम आय हॅव टेकन इन दिस 48 इयर्स. आता त्यांच्याविषयी वेगळं मी विचारते. त्यांनी इतकं समाजकार्य केलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी त्यांची 2 एकर पुण्यातली जमीन अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि नाट्य संस्थेला दिले. नाही, त्याच्याविषयी नाही. त्यांनी 2 एकर जमीन एक सिंटाला दिली, 1 एकर सिंटाला आणि 1 अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, असे 1-1 एकर. मला आठवते व्हेन ही हॅड डिसाइडेड, ही आस्मी की तुला मी विचारतो की मी असं असं ठरवलं आहे की ह्या दोघांना, कारण कोविडमध्ये त्यांनी, व्हेन ही वॉज प्रेसिडेंट ऑफ सिंटा, त्यांनी खूप वाईट परिस्थिती बघितली माणसं, आणि वडिलांपासून त्यांनी बघितले की ॲक्टर्स आणि हे जेव्हा म्हातारे होतात त्यांना कोणी विचारत नाहीत, त्यांचे फार हाल होतात. तर ते म्हणाले की असं मला तरी असं वाटतं की असं होऊ नये, त्यांचं त्यांना कोणतरी सांभाळायला पाहिजे. आणि आपल्याकडे आहे ना जमीन, 2 एकर दिली तर काय होणार आहे, निदान कोणाला तरी राहायला, खायला, प्यायला मिळेल. तुम्ही म्हटलं तुम्ही मला विचारताय का, यू आर डुईंग अ गुड थिंग, यू शूड डू, डोंट आस्क. God has given us enough so that we can give it to somebody who is less privileged. आणि त्यांनी आज अनेको कोटीची जमीन अशी देऊन टाकली. त्याच्यासाठी तेवढं मन लागतं आणि त्याचा त्यांनी काही गाजावाजा केला नाही, कुणाला सांगितलं नाही, गपचूप केली. ते जेव्हा रजिस्ट्रेशन वगैरेसाठी गेलं तेव्हा लोकांना कळलं, अदरवाईज पीपल वुड हॅव नॉट इवन नोन दॅट ही इज गिव्हन. त्यांचं ते म्हणणं होतं, इकडं हाताने दिलं ते हाताला कळलं नाही पाहिजे. पण माझी इच्छा खूप होती की सगळ्यांना गोष्ट कळली पाहिजे की विक्रमजींनी एवढी मोठी गोष्ट चित्रपटसृष्टीसाठी करून ठेवलेली आहे, ती सगळ्यांना कळावी माझी इच्छा होती. म्हणून आज मुद्दाम कितीही तुम्ही सांगितलं की हे सांगायचं नाही, हे बोलायचं नाही, तरी मला असं वाटतं की हे सगळ्यांना ही मोठी गोष्ट कळायलाच पाहिजे होती. म्हणून मी हे तुझं ऐकलेलं नाही आणि मुद्दाम आवाजाने सांगितलं. नाऊ दॅट इज नो मोर, इट्स ओके, आय कॅन टेक दॅट लिबर्टी ऑफ स्पीकिंग अबाउट इट. पण इफ ही वॉज अलाईव्ह ही वुडंट हॅव लाईक्ड इट, की आपण हे बोलायचं नाही, करायचं नुसतं, बोलायचं नाही. आणि असं ते नुसतं नाही त्यांच्यासाठी, नाही ते किती लोकांसाठी करायचे, सैन्यातल्या लोकांसाठी करायचे, या प्रॉस्टिट्यूटच्या मुलांसाठी करायचे, खूप लोकांसाठी त्यांनी करायचं. आणि करायचं आणि बोलायचं नाही, फक्त करायचं. सोशल वर्क बोलायचे म्हणजे ते गुड ओरेटर होते, उत्कृष्ट बोलायचे. मला आठवतं मी अनेक, आणि एक्स्टेम्पोर, हो एक्स्टेम्पोर, विषय द्या तुम्हाला नाही, त्या तिथे स्टेजवर जाऊन ते फक्त विषय काय विचारायचे आणि त्याच्यावरती ते असं बोलायचे की जसं काय तयार करून आणले. पण दॅट्स बिकॉज इज मराठी वॉज व्हेरी गुड, त्यामुळे ते इतकं छान बोलायचे मराठीत. तर माझं मराठी लग्नानंतर खूप इम्प्रूव्ह झालं, अदरवाईज आय वॉज अ टोटल कॉन्व्हेंट ब्रॅट विथ अ व्हेरी बॅड मराठी. पण खूप छान माझं मराठी, ही यूज टू टॉक व्हेरी वेल अँड टू द सब्जेक्ट, आणि निर्भीडपणे कुठल्याही विषयावर, वेन ही हॅज अन ओपिनियन ही विल गिव्ह हिज ओपिनियन विदाउट थिंकिंग की ते कुणाबद्दल आहे, काय आहे, त्याला काय वाटेल. इफ इट इज अ फॅक्ट, इट्स अ फॅक्ट अँड ही इज टू स्पीक अबाउट इट. नाही, एवढं त्यांनी समाजकार्य केलं आहे. आपण आजकालचे राजकारणी पाहतो, खरोखर राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे की जे मनापासून समाजकार्य करत आहेत.
तर तुला किंवा त्यांना असं कधी वाटत नाही का की आपण राजकारणात जाऊया? तुला मी एक गंमत सांगते. लहानपणी नेहा माझी धाकटी काहीतरी 7-8 वर्षाची, नॉट इवन 7-8 वर्ष, 4-5 वर्षाची होत होती, तेव्हा तिचा इंटरव्ह्यू घ्यायला, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते कोणतरी, आणि त्यांना तिला विचारलं का तुझे बाबा जर ॲक्टर झाले नसते तर काय झाले असते, तर ते म्हणाले, ती म्हणाली की ते यांना वोट द्या वोट द्या म्हणतात ना ते झाले असते. आणि शी कुड से की ही वुड बिकम अ मिनिस्टर ऑर समथिंग, ते वोट द्या म्हणतात ना ते आमचे बाबा झाले असते, असं म्हणाले. इवन इट वॉज हर ओपिनियन, पण ही वॉज ही डिडंट वॉन्ट टू कम इन टू पॉलिटिक्स एव्हर. ही थॉट ऑल पॉलिटिक्स समवेअर ऑर दी अदर वॉज क्रिकेट. पॉलिटिशियन हे कलाकार असतात, उत्कृष्ट अभिनय करतात, पण ते करतात अभिनय, पण ॲक्टर्स नाही मिनिस्टर होऊ शकत तसे. ही नेवर हॅड दॅट ॲप्टिट्यूड. पण जे चांगले होते पॉलिटिशियन्सना, त्यांनी ऑलवेज सपोर्ट केलं आमच्या, आय डोंट वॉन्ट टू मेन्शन एनी नेम्स, पण जे चांगले पॉलिटिशियन्स होते त्यांना त्यांनी ऑलवेज सपोर्ट केलं, ऑलवेज त्यांच्या बाजूने बोलले. अँड ही हॅड हिज ओन पॉलिटिकल व्ह्यूज, अँड इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी ऑर एनी पॉलिटिकल पर्सन, ही एक्सप्रेस्ड हिज व्ह्यूज अँड नेव्हर वेंट बॅक ऑन इट. ही वॉज व्हेरी, बट ही नेव्हर वॉन्टेड. त्यांची मतं मांडली, म्हणाले मला पॉलिटिक्समध्ये जाऊन काय, मी मला जर लोकांसाठी काही करायचं आहे तर मी बाहेर राहूनही करू शकतो, आणि ते त्यांनी केलं. त्यामुळे मी म्हणते की वी हॅव लॉस्ट नॉट जस्ट अ ग्रेट ॲक्टर, ग्रेट ॲक्टर येतात आणि जातात, पण चांगली माणसं नाही आहेत. ही हॅज रिमेन माणूस म्हणून त्यांनी जे मागे ठेवलेलं आहे, दॅट इज, दॅट विल लास्ट फॉर अ लाईफ टाईम. त्यांनी खूप केलं माणसांसाठी, खूप लोकांना मदत केली, खूप माणसांना त्यांच्या पायावर उभं केलं, अँड आय थिंक ही हॅड अ सॅटिस्फॅक्शन इन दॅट. इतकं त्यांचं सॅटिस्फॅक्शन होतं की ते कामावरनं घरी आले आणि पडले की मला आय वॉन्टेड टू टेल हेम अबाउट आज काय झालं, मुलांचं काय झालं. हे डोक्या असं टेकल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला माणूस सुरू, मग मी काय बोलणार आणि काय सांगणार. हे फक्त सुखी माणसाचं असतं, नो रिग्रेट्स. वृषाली, अभिनय तर तुमच्या सर्व फॅमिलीच्या रक्तात आहे. ॲक्च्युली विक्रम इज द 4th generation. पहिले म्हणजे त्यांची पणजी, शी इज द फर्स्ट लेडी ऑफ द इंडियन स्क्रीन. ज्यावेळेला बायका काम करत नव्हत्या, पुरुष काम करायचे बायकांचे, तेव्हा त्यांनी दादासाहेब फाळक्यांच्या महिषासूर मर्दिनीमध्ये काम केलं. आणि त्या विक्रमची आजी त्यावेळेला चाइल्ड आर्टिस्ट होती त्यावेळेला. सो द फर्स्ट टू लेडीज, त्याच्यानंतर बाबा चंद्रकांत गोखले, अँड मग विक्रम, अँड द बक स्टॉप्स देअर. मला माहीत नाही आता, मुली तर खूप चांगल्या ॲक्ट्रेसेस आहेत, डान्सर्स आहेत, पण आय डोंट नो वेदर माय ग्रँडसन ऑर एनी ऑफ माय ग्रँडडॉटर्स विल टेक अप दिस फील्ड. अदरवाईज अनफॉर्च्युनेटली देन इट माईट स्टॉप हिअर, बट आय वुड वॉन्ट की ॲटलीस्ट वन ऑफ देम कोणीतरी केलेलं मला आवडेल, पण ते वी कॅनॉट फोर्स एनीबडी, प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे. वृषाली, तू येणार म्हणून माझ्या काही स्पॉन्सरनी तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवले. ओ वा, हाऊ नाईस, बापरे एवढ्या सगळ्या. मगापासून ऍक्च्युली तुम्ही एवढं बोलताय आणि मला काकू तुम्ही ओळखता मला. रोहित, तुला मी किती वेळा जेव्हा आपण घरामध्ये वडापाव, जेवण, चहा किती वेळ खायला. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा तेच म्हणजे हे सगळं बोलत होता ना, तेव्हा मला एक किस्सा सांगायचा वाटला की आम्ही जेव्हा म्हणजे सर लिहायचे आणि आम्हाला टाईप करायला सांगायचे किंवा डिस्कशन असायचं, त्याला वी युज टू हॅव मेनी फूड आयटम्स सर स्वतः करून खायला घालायचे. आणि मला आठवतं एकदा आमचं सगळं लिखाणाचं हे संपलं आणि आम्हाला निघायचं होतं, तर तेव्हा असं झालं की उशीर झाला, मग दूध ते म्हणले की दूध अरे संपलेले आहेत आता कसं काय करायचं. मी म्हणलं मग सर खालून आणून देतो आपण चहा करू, पण अरे नासलं होतं दूध, ऍक्च्युली दूध नासलं होतं. त्यांनी ते म्हणाले 5-10 मिनिट तुम्ही बसा, मी आलो आणि ते आतमध्ये गेले आणि त्यांनी काहीतरी असं त्याचं एकदम असं खव्यासारखं ते दूध, त्या साखर घालून त्याचा खवा केला होता त्यांनी, आणि ते इतकं फॅब्युलस होतं, इतकं फॅब्युलस होतं. आम्ही ते खाल्लं आणि असं वाटलं, आम्हाला असं वाटलं हे 2-3 किलो का नाही, इतकं ते मस्त होतं. आणि सरांनी नेहमी त्यांच्या हाताने आम्हाला सगळं करून खायला, म्हणजे आम्ही 3-4 जणांचे असिस्टंट होतो, आम्ही रोज काम करायचो. आम्ही मला मी खूप भाग्यशाली आहे की मी 1.5-2 वर्ष सरांच्या पडलो,
आणि काकूंना माहिती नाही, काकूंनी रोज बघितलं आम्हाला. वी यूज टू सिट, वी यूज टू वर्क, वी यूज टू ईट अलॉट. अनेक भुर्जा खाल्ल्या असतील, अनेक भुर्जा आणि भुर्जा एग्सचे प्रकार, एग्सचे प्रकार खाण्यातलं काय काय. हो, त्यांना ते टोटली एगिटेरियन होते. त्यांना एग्स म्हणजे रात्री, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्री कधी तुम्ही त्यांना एग्सचे प्रकार द्या, ते उठून खातील. त्यांना एग्स भयंकर आवडायचे. ही इज टू लव्ह फिश आणि मी सिकेपी, म्हणजे त्याचा तो मेळ तर सुंदर. ही इज टू लव्ह फिश, मीट नॉट सो मच, पण ही इज टू लाईक मटन. चिकन एवढं नाही, आम्ही तर शेवटी शेवटी दोघांनी सोडलेलंच होतो. पण ही इज टू लव्ह टू इट, म्हणजे माणूस असं तल्लीन होऊन कसा खाऊ शकतो, ते म्हणजे त्यांची एक ती क्वालिटी होती. तुझ्यासाठी सगळं हेल्दी हेल्दी देणार आहे. हा, मला तुम्हाला हेल्दी, मला तू बारीक बारीक करणारच की काय. मग हे डॉक्टर जी डी पोळ यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. त्यांचे सगळे हायवेला आहेत का? आपण मुंबईवरून पुण्याला जातो, मी बघितले. हे त्यांनी तुझ्यासाठी खास पाठवलंय सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट. थँक्यू सो मच डॉक्टर पोळ, आय एम गोइंग टू हॅव इट. डॉक्टर पल्लवी म्हणून एक आयुर्वेदाची डॉक्टर आहे, ती स्किन टेस्ट करते आणि त्याच्याप्रमाणे फॅशन करते. आता मी सगळं मुंबईत आहे, तुला मुंबईत यावं लागणार आहे. माझं घर आहे मुंबई, प्रश्नच नाही. तर आहे हे एक फेशियल ती फ्री देते आणि त्यानंतरच्या फेशियलला तुला 10-20% डिस्काउंट देणार. तिचं एक फेशियल 5,000 असतं, ते एक फेशियल तिने तुला फ्री दिलेलं आहे. ओके, माझ्या माझ्या स्किनची माझी तेवढी व्हॅल्यू आहे. कुठे वेरीशी ती घरी येते, बेड पासून सगळं घेऊन घरी येते. वाव, हा तिचा नंबर आहे त्याच्यावरती. नक्कीच नक्कीच, आय एम गोइंग टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस. तुला खरं गरज नाहीये, पण आता माझ्या मैत्रिणीने पाठवलंय, ते तुला देते. ब्लॅक सर्कल साठी कन्सिलर आहे, तुला बिलकुल गरज नाही, इतकं कॉम्प्लेक्शन तुझं सुंदर आहे. माय पेरेंट्स गिफ्ट, आरस पाणी सौंदर्य, एक दात धब्बा नाहीये, संगमरवराची बनलेली आहेस तू. गॉड अँड माय पेरेंट्स, माझं त्याच्यामध्ये काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. एक लिपस्टिक आणि एक कन्सिलर. थँक्यू व्हेरी मच. हे निरगुडकर फार्मशी प्रोडक्ट आहेत, सगळे ऑर्गॅनिक आहेत. सुधीर दादांचं. हो, ओ आय नो हिम, वाईफ इज सच अ गुड कुक आणि त्यांनी पुस्तक फार सुंदर लिहिलेलं आहे. आय वी हॅव इट आणि विक्रमनी खूप चांगली माणसं, सगळ्यांना वाटलं ते पुस्तक आणि खूप चांगले. आज माझी सून आहे. ओ यस यस यस, आय फॉरगॉट. आणि हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहे. हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत. या एकेका बाटलीची किंमत 3-4 हजार आहे तिथे म्हणतात. ते सगळे या कंपनीने इथे आणून अनालिसिस करून इंडियामध्ये बनवलेत आणि आता त्याची किंमत 300-400 रुपये आहे. म्हणजे किती फरक आहे. आणि आता जगभर हे प्रॉडक्ट आमच्या कंपनीचे जातात, सिरो कंपनीचे. मार्केटिंग तुम्ही मार्केट करता. अच्छा. आणि खूप अप्रतिम प्रॉडक्ट आहेत सगळे, जवळजवळ 250-300 प्रॉडक्ट आहेत या कंपनीचे. तुमची वेबसाईट असेल ना? हो, अमेझॉन वरती अवेलेबल आहे. कार्यक्रम संपताना आम्ही ते पूर्ण वेबसाईट दाखवतो. ओके, हे सगळे प्रॉडक्ट तू वापर, त्याच्यावर लिहिलेलं आहे कुठलं कशावरती आहे ते. हा, तर हे आहे. थँक्यू सो मच. तू आज आलीस, मला खूपच आनंद झाला. अरे मी आज आल्यापेक्षा अमृता फिल्म्सनी मला बोलवलं, मला चान्स दिला बोलायला. कारण गेले 2 वर्ष माझ्या मनात त्याच्या खूप आठवणी होत्या, खूप मला बोलायचं होतं. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिलीस बोलायला आणि तुला माहिती आहे की विक्रमबद्दल मी जितकं बोलेन तितकं कमी आहे, पण मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलीस. आणि असंच माझ्या मलाच नाही, तू आय सीन युअर प्रोग्रॅम्स अँड तू असे खूप लोकांना ही ऑपॉर्च्युनिटी देतेस टू एक्सप्रेस देमसेल्फ, टू टॉक अबाउट देमसेल्फ. आणि आय थिंक सगळ्यांनी हे बघायला पाहिजे. तुम्ही अमृता फिल्म्सचे ह्या जे प्रोग्राम्स आहेत हे रेग्युलरली बघा, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये त्या त्या माणसांचं बिहाइंड द स्क्रीन किंवा बिहाइंड द बॅकस्टेजचे जे असतं इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला जी माहिती हवी असते जी नॉर्मली टॅब्लॉइड्स आणि ह्याच्यामध्ये येते, त्याच्या व्यतिरिक्त काय ती माणूस आहे ते त्याच्याबद्दल तुम्हाला ही माहिती त्यांच्या सिरियल्स बघून एपिसोड्स बघून तुम्हाला कळेल. अँड इफ यू हॅव अ सजेशन आणि तुम्हाला असं वाटत असेल की अमृताने कुणाबद्दल तरी तुम्हाला असं वाटतं बोलावं, तर तिचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत, प्रचंड कॉन्ट्रॅक्ट्स. तर शी विल गेट देम ऑन द शो फॉर यू अँड शी विल टॉक टू देम अबाउट देम सेल्फ. सो डू सी इट, माझी अगदी विनंती आहे तुम्हाला की डू सी इट. अँड अमृता, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी, लेटिंग मी बी ऑन दिस शो.